नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज TET चा पेपर झालेला आहे आणि आपण पेपर 2 मधील सोशल सायन्स हा घटक निवडला आहे, त्याचे आपण प्रश्न व अपेक्षित उत्तरे पाहणार आहोत. तर आपण वेळ न वाया घालता पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू. पहिला प्रश्न असा होता, जोड्या जुळायचं होतं, तर यासाठी बरोबर पर्याय होता पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, अवंती माळवा मध्य प्रदेशमध्ये आहे, तर अश्मक कुठे होते? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, चैतन्य महाप्रभू, शंकरदेव, सूरदास यांनी टिंबटिंबचे महत्त्व सांगितले? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले. पुढचा प्रश्न, शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधेंना त्यांनी औषधोपचारात कोणती हयगय करू नये असे सांगितले? हे टिंबटिंब या गुणाचे उदाहरण आहे. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, रयतेची काळजी. पुढचा प्रश्न, याने जसवंत सिंहाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंह याला गादीवर बसवले. याचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले. वरील वर्णन कोणाचे आहे? तर इथे 2 वाक्य दिले, तर यापैकी बरोबर वर्णन असणार आहे पर्याय क्रमांक 1, दुर्गादास राठोड यांचे. पुढचा प्रश्न, मानव हा जन्माता स्वतंत्र असतो, समाजाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून जनता स्वतःवर काही बंधने लादून घेते, त्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यवस्था निर्माण करते, ती ईश्वरदत्त नसून एका सामाजिक करारातून निर्माण झालेली असते. हा सिद्धांत टिंबटिंब यांनी मांडला. तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, रुस्सो यांनी मांडलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत, कारण? तर यासाठी कारण येणार आहेत पर्याय 4, तीनही विधाने योग्य आहेत. पुढचा प्रश्न आहे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी टिंबटिंब येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. तर यांनी परिषद भरवली होती मुंबई येथे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, अहमदनगर जवळील भातवडीची प्रसिद्ध लढाई कोणाकोणात झाली होती? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, मुघल व मराठे यांच्यामध्ये झाली होती. पुढचा प्रश्न आहे, रसरत्नाकार रसायने व धातूशी संबंधित आहे, तर पंचसिद्धांतिका हा कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर येतं खगोलशास्त्राशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, जोड्या जुळवायचं होतं, तर यासाठी बरोबर उत्तर होतं आपलं पर्याय क्रमांक 4 उत्तर येतं. पुढचा प्रश्न, अरेबियन नाईट्स कथेतील नायक म्हणून टिंबटिंब यांना प्रसिद्धी मिळाली? तर याचं उत्तर येतं अली यांना प्रसिद्धी मिळाली. पुढचा प्रश्न, गटात न बसणारा शब्द ओळखा, डांटे, पेट्रार्क, मॅकियावेली व थॉमस मोर. यासाठी मी पर्याय दिलेला आहे थॉमस मोर यांचा, यावर आपण पुन्हा एकदा विचार करू. पुढचा प्रश्न, जपानमधील उद्योग समूहांना टिंबटिंब म्हणतात, तर याला जपानमधील उद्योग समूहांना म्हणतात झेबेत्सू असे म्हटले जाते. पुढचा प्रश्न आहे, माओमाओ चळवळ येथे झाली, माओमाओ चळवळ कुठे झाली? तर याचं उत्तर येतं केनिया येथे झालेली आहे. पुढचा प्रश्न, याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला? याल्टा कराराचा भंग केला होता रशियाने केला होता. पुढचा प्रश्न, विक्रमांक देवचरित, मिताक्षर, परंपरामायण, मानसोल्लास हे ग्रंथ कोणाच्या घरांच्या काळात तयार झाले? तर याचं उत्तर येतं चालुक्य यांच्या घरांच्या काळात तयार झाले. पुढचा प्रश्न, व्हॉईस ऑफ इंडिया हे नियतकालिक टिंबटिंब यांनी सुरू केले. व्हॉईस ऑफ इंडिया हे नियतकालिक कोणी सुरू केले? तर याचं उत्तर येतं दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलं. पुढचा प्रश्न, विजयभूमी लालबहादूर शास्त्रीशी संबंधित आहे, तर वीरभूमी संबंधित आहे राजीव गांधीशी संबंधित आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, गुजरातमधील विजयाप्रीत्यर्थ अकबराने टिंबटिंब यांचे बांधकाम केले? तर याचं बरोबर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1, बुलंद दरवाजा. पुढचा प्रश्न, छोटी राज्य एकत्र येऊन नवीन देश तयार होतो अमेरिका. राज्याचे विभाजन होऊन 2 वा अधिक राज्य तयार होतात? तर याचं उत्तर येतं इंग्लंड. पुढचा प्रश्न, अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी टिंबटिंब नमूद केले नव्हते? तर याचं माझ्या मते उत्तर असणार आहे जबाबदाऱ्या. या 2 प्रश्नांमध्ये डाऊट होता मला, अगोदरचा एक सांगलेला आणि आता एक. पुढचा प्रश्न, जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन लोकांच्या मतानुसार निर्णय घेतला जातो, यास टिंबटिंब म्हणतात? तर यास म्हणतात सार्वमत म्हटले जाते. बहुजन समाज पक्ष टिंबटिंब यांनी स्थापन केला, तर याची स्थापना पर्याय क्रमांक 3, काशीराम यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न, संयुक्त अरब अमिराती, फिजी, एस्टोनिया या देशात टिंबटिंब हे लोकशाहीचे तत्त्व पूर्णपणे पाळले जात नाही? तर याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक. पुढचा प्रश्न, समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात, यास टिंबटिंब म्हणतात? तर यास काय म्हटले जाते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, संघटना स्वातंत्र्य म्हटले जाते. पुढचा प्रश्न,
राज्यसभेचे कामकाज टिंब टिंब यांच्या नेत्रणाखाली चालते. राज्यसभेचे कामकाज कोण पाहतो? तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक एक सभापती. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानातील अनुच्छेद 51 मध्ये टिंब टिंब विषयी मार्गदर्शन आहे. कलम 51 मध्ये कशाविषयी मार्गदर्शन आहे? तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 3 परराष्ट्र धोरणविषयी मार्गदर्शन आहे. महाराष्ट्रात सध्या टिंब टिंब जिल्हा परिषद आहेत. किती जिल्हा परिषद आहेत हे बऱ्याच वेळेस प्रत्येक परीक्षेमध्ये रिपीट होणारा शब्द आहे. तर याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 2 34 जिल्हा परिषद आहेत. पुढचा प्रश्न, टिंब टिंब जवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे. टिंब टिंब जवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे. तर यासाठी बरोबर पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 विषुववृत्ताजवळ थोडीशी जमीन फुगीर आहे. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीपृष्ठालागत असणारा वातावरणाचा थर. तर याचं उत्तर इथं तपांबर आहे, सर्वात खालचा स्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, आकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता? तर सर्वात तेजस्वी ग्रह आहे आपला पर्याय क्रमांक 3 शुक्र. पुढचा प्रश्न, युरोप व आफ्रिका या खंडाच्या दरम्यान असणारा समुद्र टिंब टिंब आहे. तर यामध्ये समुद्र आहे पर्याय क्रमांक 4 भूमध्य समुद्र. पुढचा प्रश्न, प्राध्यापक शिक्षक व्यवसायाखालीलपैकी कोणते व्यवसाय समाविष्ट होणार? तर यासाठी उत्तर येतं तृतीयक व्यवसाय. पुढचा प्रश्न, अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा. अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगायचं होतं. तर यासाठी बरोबर पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 मलाक्का समुद्रधुनी हे आहे. पुढचा प्रश्न, भारताने 1969 पहिला अग्निबाण डॅश येथून सोडला. भारताने 1969 पहिला अग्निबाण कोठून सोडला होता? तर यासाठी बरोबर पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 बंगळूर येथून सोडला होता. पुढचा प्रश्न, नकाशातील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा टिंब असतो. नकाशातील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा टिंब असतो. तर यासाठी बरोबर पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 तीर्व उतार असतो. पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने टिंब व टिंब खनिजे आढळतात. तर अंतर्गाभ्यामध्ये कोणते खनिजे आढळतात? तर यासाठी उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 निकेल व लोह हे खनिजे आढळतात. पुढचा प्रश्न, खालील पर्वतापैकी गट पर्वत कोणता आहे? तर यासाठी गट पर्वत येतं ब्लॉक फॉरेस्ट आहे पर्याय क्रमांक 3 युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत. पुढचा प्रश्न, भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? तर यासाठी बरोबर पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 रिश्टर. पुढचा प्रश्न, टिंब टिंब हा रूपांतरित खडक आहे. टिंब टिंब हा रूपांतरित खडक आहे. तर याचं बरोबर पर्याय येईल संगमरमर मार्बल. पुढचा प्रश्न, भारतातील राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हटले तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 राजस्थान. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर, अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर गुरु शिखर आहे. हे आपण बरेच वेळेस आपल्या सर्व पेपरमध्ये घेतलेलं आहे, हाच प्रश्न आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतातील जाग्रत ज्वालामुखीचे एकमेव उदाहरण अंदमान द्वीपसमूहापैकी टिंब टिंब आहे. भारतातील विचारले तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 बॅरन बेट. पुढचा प्रश्न, कर्नाटकातील शरावती नदीवरील धबधबा कोणता आहे? शरावती नदीवर धबधबा आहे जोग फॉल म्हणजे जोग धबधबा. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? गोड्या पाण्याचे सरोवर म्हटलेलं आहे ते. तर यासाठी बरोबर पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 वुलर सरोवर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, केरळ कर्नाटक राज्यात मान्सूनपूर्व काळात येणाऱ्या पावसाच्या सरींना टिंब टिंब म्हणतात. तर केरळ कर्नाटक राज्यात मान्सूनपूर्व काळात येणाऱ्या पावसाच्या सरींना आम्रसरी म्हटल्या जाते मँगो शॉवर्स. पुढचा प्रश्न, ओडिसा राज्यात संबलपूरच्या पश्चिमेस महानदीवर उभारण्यात आलेला प्रकल्प कोणता? ओडिसा राज्यात संबलपूरच्या पश्चिमेस महानदीवर उभारण्यात आलेला प्रकल्प कोणता? तर याचं उत्तर येते हिराकूड प्रकल्प. आपण बऱ्याच वेळेस हा प्रश्न रिपीट घेतलेला आहे, हाच प्रश्न आलेला आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीस टिंब टिंब म्हणतात. तर याचं उत्तर येतं सधन शेती. पुढचा प्रश्न, भारतात कर्नाटक राज्याचा प्रमाण टिंब टिंब उत्पादनात आहे. तर याचं उत्तर येतं मत्स्योत्पादनात आहे. पुढचा प्रश्न, भारतातील पहिला लोह पोलाद कारखाना राज्यात कुलटी येथे सुरू झाला. टिंब टिंब कोणत्या राज्यात सुरू झाला ज्यामध्ये कुलटी हे स्थान आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 पश्चिम बंगाल येथे सुरू झाला. पुढचा प्रश्न, पश्चिम पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता टिंब टिंब होय. पश्चिम पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता तर कोणती आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उत्तर येतं
मरियाना गर्ता। पुढचा प्रश्न पाहू आपण। टिंबटिंब वृक्ष विषुववृत्तीय वनात आढळतो। टिंबटिंब वृक्ष विषुववृत्तीय वनात आढळतो, तर इथं वृक्ष आहे पर्याय क्रमांक 3 महोगनी। पुढचा प्रश्न, जपानमधील जागृत ज्वालामुखी कोणती आहे, तर याचं उत्तर इथं फुजियामा। पुढचा प्रश्न, शेती कारखानदारी वाहतूक व नागरीकरण हे टिंबटिंब घटक आहेत, तर याचं उत्तर इथं आर्थिक घटकामध्ये येतात हे। पुढचा प्रश्न, व्हॅटिकन सिटीमध्ये स्थलांतरित लोकसंख्या किती टक्के आहे, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक। पुढचा प्रश्न, सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात टिंबटिंब हा केंद्रबिंदू असतो, तर याचं उत्तर येतं वाहतूक केंद्रबिंदू असतो। पुढचा प्रश्न, पनामा कालव्यास टिंबटिंब प्रवेशद्वार असे म्हणतात, तर याचं प्रवेशद्वार आहे पर्याय क्रमांक 3 पॅसिफिकचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते। पुढचा प्रश्न, आकृतीतील उपकरणामधून निर्द्रव वायुदापमापकाचा योग्य पर्याय निवडा, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2। तर मित्रांनो, आपण हे पेपर 2 मधील सोशल सायन्स या घटकावरील प्रश्न व त्यांची अपेक्षित उत्तरसूची घेतलेली आहे। आपण यामध्ये पूर्ण व्हेरीफाईड करूनच उत्तर घेतलेली आहेत आणि आपण लवकरच बालमानसशास्त्र या घटकावरील सुद्धा आन्सर किट पब्लिश करणार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।